राज ठाकरे वारंवार एकनाथ शिंदेना खेडतात तर कधी देवेंद्र फडणवीसांना खेडतात था। राज ठाकरेंच्या डोक्यात चाललंय तरी काय राज ठाकरे एकनाथ शिंदेसोबत जवळीक साधून उद्धव ठाकरेंना त्या निर्णयाची आठवण करून देत आहेत नेम का नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी नागपुरात आगमन झाले यावेळी विमानतळावर घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते विदर्भातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देणार होते पण या पलीकडे जाऊन अशा काही घडामोडी घडल्या की ज्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंना घाम फुटला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उधाण आलंय राज ठाकरे दौऱ्यावर आहेत विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असल्यानं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या दालनातच जाऊन भेट घेतली या भेटीमागील नेमकं का कारण काय हे अद्याप समोर येऊ शकलं नाही मात्र राज ठाकरेंची ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात या भेटीच्या वेळी मनसे आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीत विधीमंडळातील कामकाजासह अन्य विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमधून देण्यात आली आहे राज ठाकरे यांच्या भेटीचे काही फोटो शिंदे यांनी ट्विट केलेले आहेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ट्विटर हँडलवर देखील या भेटीचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप युतीची जोरदार चर्चा आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे भाजपला साथ देण्याची शक्यता वर्तवण्यात येते या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट महत्वाची मानली जाते पण या पलीकडे जाऊन सुद्धा आणखी एक ट्विस्ट जो आहे तो दिसून येतोय या अगोदर सरकार 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 आली सरकार गेली बदलली सरकार कोसळीत पण राज ठाकरे यांना कोणत्या सरकारने सर्वात जास्त मान दिला असेल तर ते सरकार आहे शिंदे फडणवीस सरकार कधी पवारांचं सरकार सत्तेत असताना सुद्धा राज ठाकरेंनी इतक्यांदा वर्षावर जाऊन किंवा थेट सभागृहामध्ये जाऊन सभागृहाच्या बाहेर कुठेही वेगवेगळ्या चर्चा करणं किंवा भेटणं अशा गोष्टी राज ठाकरेंकडून घडल्या नाही किंवा तितकं महत्त्व राज ठाकरेंना देण्यात आलं नव्हतं पण जेव्हापासून शिंदे आणि फडणवीस सरकार आलेलं आहे तेव्हापासून एकनाथ शिंदे राज ठाकरेंना काही केल्या दूर जाऊ देत नाहीत जिथे जिथे राज ठाकरेंना मान देता येईल तिथे तिथे मान देण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत आणि हीच गोष्ट उद्धव ठाकरेंना खोपत असणार हेही तितकंच खरं राज ठाकरे एकनाथ शिंदेशी जवळीक साधून किंवा भाजपासोबत जवळीक साधून उद्धव ठाकरेंना सुद्धा धडा शिकवत आहेत त्या निर्णयाची आठवण करून देत आहेत ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयात होते राज ठाकरे हे पक्षातून बाहेर पडलेले होते एकाकी पडलेले होते त्यावेळी एकट्या वर्चस्व उद्धव ठाकरेंचं होतं त्यांच्या बाजूने सगळे होते आणि राज ठाकरे एकटे पडले होते त्यावेळी इतर विरोधक सुद्धा राज ठाकरे यांच्या जवळ नव्हते फक्त सहानुभूती देत होते आज पुन्हा योगायोगाने त्याच गोष्टींची आठवण होती उद्धव ठाकरे एकाकी पडलेत आणि राज ठाकरेंच्या भोवतीत सगळ्याच पक्षांचं वलय आहे आणि तो निर्णय कसा चुकीचा होता हे सुद्धा राज ठाकरे दाखवून देत आहेत आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा ती जागा दाखवून देत आहेत असं चित्र देखील निर्माण झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांशी जवळीक साधून राजकारणामध्ये ज्या ठिकाणी आहेत तिथून वर येऊ शकतात का कमेंटमध्ये व्यक्त व्हा उद्धव ठाकरेंसाठी हा धडा असेल का की राज ठाकरेंचीच येत्या काळामध्ये पडता काळ त्यांचा सुरू होईल का हेही कमेंटमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र